वरळीतल्या सभेपूर्वी आमचे बॅनर काढण्यात आले, यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला, डर अच्छा है असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदेगट आणि भाजपवर जोरदार टीका केली। यावेळी हे गद्दारांचं सरकार अल्पायुषी असून ते लवकरच कोसळेल असा दावा आदित्य ठाकरेंनी केला। ठाण्यातल्या शिवगर्जना मेळाव्यात भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी नारायण राणे आणि रामदास कदम यांची नक्कलही केली। नवी मुंबईत सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हे तर जिहादी मानसिकतेविरोधात आहे असं आयोजकांनी म्हटलं। सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी हा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। या मोर्चासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। कसबा मतदारसंघात 41% आणि चिंचवड मतदारसंघात 51% मतदान झालं। कसबा लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांनी मतदान केलं। गिरीश बापट हे सध्या आजारी आहेत। काही दिवसांपूर्वी नाकात नळ्या आणि व्हीलचेअरवर बसलेले बापट प्रचारासाठी आले होते आणि बापटांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान केलं। कसबा मतदारसंघातून गिरीश बापट 5 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले होते। तुनिशा आत्महत्या प्रकरणात आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। तुनिशा शर्माला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला शिजान न्यायालयीन कोठडीत आहे। डोंबिवली ते ठाणे प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य होणार आहे। MMRDA ने माणकोली मोठागाव जोड रस्ता भुयारी मार्ग आणि उल्हास नदीवर खाडी पूल बांधला जातोय। भुयारी मार्गामुळे ठाण्याहून डोंबिवलीला जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24